ऑल राईट गाईज, सो घड्यात वाजलेले आहेत 3:30 आणि दुपारी. आता जस्ट मी हा व्हिडिओ बनवायला बसलेलो आहे. मित्रांनो, आज तारीख आहे 9 आणि शनिवार आहे, आणि शनिवार म्हटलं की आपला व्हिडिओचा वार. मित्रांनो, सो गाईज, एक छान अशी अपडेट आहे की संकल्प स्वप्नपूर्ती प्रतिष्ठान नावाची एक संस्था आहे जी दिव्यांग बांधवांना त्यांचे कलागुण लोकांसमोर आणण्यासाठी एक ती एक संधी देत असते. तर यंदासुद्धा त्यांची एक मोठी स्पर्धा आयोजित झाल्याचं मला व्हॉट्सअपच्या एका मेसेजमधून कळलं. तर ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलागुण तुम्ही दाखवू शकता, म्हणजे मग सिंगिंग असेल, इन्स्ट्रुमेंटल असेल, वक्तृत्व वगैरे असेल. तर दिव्यांग बांधवांचे हे जे कलागुण आहेत ना, ते ऑडिओ किंवा व्हिडिओच्या फॉर्मॅटमधून त्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातूनच पाठवायचेत, जे ते त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती वगैरे अपलोड करणार आहेत, आणि ज्यांना जास्त लाईक्स त्यांचा त्या प्रतियोगितेमध्ये नंबर येणार आहे असं एकंदरीत ठरलेलं आहे. सो असं मला कळलं. तर आता मुद्दा असा आहे की मी काय गायक वगैरे नाही आहे, ना मला काही गोड गळा वगैरे आहे, पण आय कॅन ॲटलीस्ट आय कॅन यु नो मेक व्हिडिओ फॉर एनीबडी. तर मग असं शोधता शोधता मला आठवलं की माझे सख्खे जवळचे मित्रच आहेत, प्रवीण शिंदे, ज्यांचा आवाज खूप सुंदर आहे, खूप गोड गळ्याचा माणूस आहे तो, ज्यांची भेट मी तुम्हाला आज या यु नो व्लॉगमधून करून देणार आहे. मित्रांनो, प्रवीणला मी संकल्प स्वप्नपूर्ती प्रतिष्ठानची जी संकल्पना आहे ती सगळी व्यवस्थित समजवलेली आहे, आणि प्रवीणला एक छान असं गाणंसुद्धा मी सुचवलेलं आहे. आता ते गाणं आय होप त्यांनी आत्तापर्यंत प्रिपेअर केलेलंच असेल. तर आता आम्ही आज संध्याकाळी भेटतो आहे, तो अर्थातच इकडे घरी येणार आहे, आणि घरीच शांत अशा वातावरणामध्ये. निर्मला काही कारणास्तव जरा बाहेर गेलेली आहे, तर म्हटलं घरात आणायचं, छान अशी आपल्याला जर शांतता मिळाली तर तिचा छान साधा वापर करून घेऊयात. म्हणून आज थोडाच वेळ ते येतील, आणि त्यानंतर आमचं इथे प्रॉपर असं रेकॉर्डिंग होणार आहे. तर मी म्हटलं आणायचे ते या गाण्याच्या रेकॉर्डिंग निमित्त येणारच आहेत, तर म्हटलं थोडंसं आपण व्हिडिओसाठी सुद्धा काहीतरी कॉन्टेंट बनवूया, त्यांना आपल्या चॅनलच्या व्हिडिओसाठी सुद्धा त्यांना एखाद्या गाण्याची फरमाईश करावी का, असा थॉट माझ्या मनात आला. आणि मग माझ्या एक आवडतं जे गाणं आहे की दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, हे एक गाणं मला प्रचंड आवडतं, तर ते म्हटलं त्यांच्याकडून गाऊन घेऊ. सो ओव्हरऑल असं सगळं माझ्या मनात आहे. आता कितपत ते यु नो इम्प्लिमेंट होत आहे ते बघूयात, आणि बघूयात नेमकं कसं काही घडतंय. सो आता भेटूयात प्रवीण शिंदे यांना. ओके, नाही बोलू शकता हा व्लॉग आहे. हां, तर मित्रांनो आता आमचं शूटिंग वगैरे छान झालेलं आहे, खूप मजा आली, आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो 3 मिनिटांचं गाणं रेकॉर्ड करायचं होतं, पण त्यासाठी इतकं आम्हाला, म्हणजे तुम्ही बघू शकता की कुठं घाम आलेला आहे, आणि सगळं आम्ही बंद करून खिडक्या वगैरे बसलेलो आहे. सो फायनली प्रवीण सर आलेले. सर हाय करा, पब्लिकला हाय करा. हाय. हां, मग कसं काय झालं, शूटिंग कसं झालं? एकदम छान झालं, आणि खूप म्हणजे इतकं सोपं नसतं एखादं गाणं रेकॉर्ड करणं, खूप टेक्स्ट घ्यावे लागतात, आणि मध्येच काहीतरी एक छोटीशी गोष्ट होऊन जाते आणि ती करेक्ट करणं सुद्धा दुसरा टेक घ्यावा लागतो. म्हणजे हे ऍक्च्युअल जे स्टुडिओमध्ये गाणं रेकॉर्ड करतात ते कसं करत असतील याची आज आम्ही खरंच प्रचिती घेतलेली आहे. येस. तर सर, मी तुम्हाला संपूर्ण पब्लिक समोरच विनंती करतो की आम्हाला जरा प्लीज दुःख अडवायला उंबऱ्यासारखं हे गाणं ऐकवा, आणि आमच्या सगळ्यांचे श्रोत्यांचे जे कान आहेत ते संपूर्णपणे असे तृप्त करून टाका, अशी मी तुम्हाला विनंती करतो. अर्थात हा व्लॉग आहे, हे विनंती वगैरे काय नसतंय, सगळं एकदम आपण डायरेक्ट आपण सरांना फरमाईश करणार आहोत, केलेलीच आहे मी ऑफ कॅमेरा. तर आता जास्त वेळ न घालवता ऐकूयात थेट प्रवीण शिंदे यांच्या आवाजात. याच्यामध्ये वनव्यासारखं जरा सर लिरिक्स शोधतात बरं का, कसं पहिल्यांदा ट्राय करतात ना आपल्या सगळ्यांसाठी, त्यामुळे ते जरा स्ट्रगल करतात जरा. वाट चुकणार नाही जीवनभर कुणी, कसं आहे असं नाही सर, मी जरा सरांना शिकवतो. कसं आहे त्यांनी ऐकलंय पण त्यांना ना अजून ते येत नाही. एक तू मित्र कर आरशा, एक तू मित्र कर आरशा सारखा, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वळव्यामध्ये गारव्या सारखा. गारवा असं म्हटलं, गारवा आला पाहिजे, गाढवा सारखा नाही सर, गारव्या सारखा काय बोलताय. मित्र वळवले गाढवा सारखा. काही मित्र असतात बरं का मित्रांनो गाढवासारखे, पण ठीक आहे शेवटी ते गाढवासारखे असतात तरी ते मित्रच असतात, त्यामुळे त्यांनाही सांभाळून घ्यावं लागतं, त्यामुळे तरी नाराज नको व्हायला, त्यांना नाराज नको करायला असा असू दे. तर ते सर तुमची आता एक लाईन चुकली, ते मी तुम्हाला सांगतो काय, तुम्ही पहिली लाईन कुठली चुकवली, वाट चुकणार नाही, ही जी लाईन आहे ना सर, मी सर शिकवतो सरांना, कसं आहे अजून ऐकलं नाही. तर वाट चुकणार नाही जीवनभर कुणी, वाट चुकणार नाही, तेच तुझं सर जीवनभर तुझे, पुढे मग ते एक तू सर तुम्ही तयार आहात का,
हो हो मी हा सर बरं बघा जरा जमतंय का बघा सर कसं वाटतंय हा पाणी पिऊन घ्या आधी जरा पाणी पिताय ते लुकवॉर्म पाणी पिताय लुकवॉर्म हा तिथे बघा प्रेक्षकांकडे थेट बघा सर मस्त हा सर बघा जरा जमतंय का बघा सर दुःखडवायला उंबऱ्या सारखा सर मी काय हे क्लासिकल नाही आहे हे असं भावगीत आहे यु नो तर इथे मुरक्या जास्त नको मला माहिती आहे तुमच्या गळ्यात खूप मुरक्या आहेत पण इथे थेट तुम्ही मला म्हणा कसं कसं तुम्ही असं थेट थेट असं भिडलं पाहिजे काळजात लोकांच्या ओके दुःख अडवायला ते सोडून द्यायचा नोट तिकडे म्हणजे बघा मला काय मला येत नाही सर पण मी श्रोता म्हणून तुम्हाला सांगतो उंबऱ्या सारखा आपण थोड्या जागा घ्या थोड्या घ्या थोड्या घ्या जास्त जागेची इथे काही गरज नाही ठीक आहे बघा जमेल तुम्हाला जमेल दुःखडवायला उंबऱ्या सारखा दुःखडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा ये वा हां आपण एक फायनल टेक करूया दुःख अडवायला उंबऱ्या सारखा दुःखडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू मित्र कर आरशा सारखा एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा दुःखडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा